नमस्कार, बायोलॉजी कट्टाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये बघत असताना ओव्हरऑल क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं की साधारणतः पृथ्वीवरती असलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक जे ॲनिमल्स आहेत यांच्या क्लासिफिकेशनच्या बाबतीत आपण सुरुवातीला बघितलं होतं आणि त्या क्लासिफिकेशननुसार साधारणतः असलेल्या जगातल्या सगळ्या लिव्हिंग थिंगला आपण क्लासिफाय केलं होतं आणि यांना 5 किंगडममध्ये क्लासिफाय केलं होतं. 5 किंगडममध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण किंगडम पाहिला होता की सगळ्या वस्तू, सगळ्या सजीव वस्तू, सगळ्या लिव्हिंग थिंग एकत्र आणल्या होत्या. त्याच्यापैकी जे प्लांट्स असतील त्यांना आपण प्लांटी किंगडममध्ये टाकलं. ॲनिमल्स असतील जे लोकोमोशन करू शकत असतील यांना आपण ॲनिमल्समध्ये टाकलं होतं. जे बुरशी असेल त्यांना आपण फंजायमध्ये टाकलं होतं. ओव्हरऑल जे प्रोकॅरियोटिक असतील, युनिसेल्युलर असतील किंवा साधारणतः जे न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करू शकत असतील, फोटोसिंथेसिस करू शकत असतील अशा कॅरेक्टरिस्टिक्स ज्या लोकांमध्ये दिसला त्यांना मोनेरामध्ये टाकलं आणि उरलेल्या जेवढ्याही लिव्हिंग थिंग होत्या यांना आपण साधारणतः प्रोटिस्टामध्ये टाकलं होतं. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की ओव्हरऑल आपण मागच्या लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकलो होतो. या लेक्चरमध्ये आपण टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशनच्या बाबतीत एक्झॅक्टली माहिती घेतोय. सो विद्यार्थी मित्रो, साधारणतः टॅक्सॉनॉमिकल क्लासिफिकेशन पाहत असताना पहिल्यांदा समजून घेऊया जगातल्या अर्थवरच्या असलेल्या जेवढ्याही लिव्हिंग थिंग्स आहेत यांना ओव्हरऑल आपण सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफाय केलं होतं. म्हणजे काय, जगातल्या सगळ्यात सजीव वस्तूंना आपण सगळ्यात सुरुवातीला क्लासिफाय केलं होतं इन द 5 किंगडम्स. 5 किंगडममध्ये जे आपण पाहिलेत, पहिलं किंगडम प्लांटी, दुसरं ॲनिमिलिया, तिसरं किंगडम ते म्हणजे फंगस, चौथं प्रोटिस्टा आणि 5वं मोनेरा. या 5 किंगडममध्ये जगातल्या सगळ्या लिव्हिंग थिंगला आपण क्लासिफाय केलं होतं. मग यानंतर साधारणतः आपण पाहूयात की ॲनिमल्स, आता उदाहरणार्थ या 5 पैकी कोणताही एक घटक आपण पहिल्यांदा सिलेक्ट करूयात. आपण सिलेक्ट केलं समजा ॲनिमिलिया, मग ॲनिमल्सला आपल्याला पुढे क्लासिफाय करायचं आहे. मग ॲनिमल्सला पुढे क्लासिफाय करत असताना ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन म्हणजे किंगडम ॲनिमिलियाचं पुढचं क्लासिफिकेशन. मग असे लोक की ज्यांना नोटोकॉर्ड किंवा कॉर्डेटा प्रेझेंट आहे किंवा असे लोक की ज्यांच्यामध्ये साधारणतः नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही आहे, मग त्या बेसिसवरती आपण त्याच्या फायलममध्ये क्लासिफिकेशन केलं किंवा किंगडम नंतर क्लासिफिकेशन करतो इन द फायलम. मग फायलम म्हणजे काय नेमकं, की ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करायचं अजून की अच्छा जगातल्या सगळ्या वस्तू पाहिल्यात, मग सगळ्या लिव्हिंग थिंग पाहिल्या, या लिव्हिंग थिंगमध्ये आपण पाहिलं की ॲनिमल्स जे लोकोमोशन करू शकतात आणि मग यांच्यामध्ये आपण पाहतोय की असे ॲनिमल्स आता बाजूला काढायचे ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे आणि असे ॲनिमल्स बाजूला काढायचे ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही आहे. मग या क्लासिफिकेशनला म्हणतो आपण फायलम. मग फायलम कॉर्डेटा म्हणजे काय, नोटोकॉर्ड ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणतो फायलम कॉर्डेटा. हे क्लासिफिकेशन झालं. आता नोटोकॉर्ड म्हणजे काय ते लक्षात घ्या. सरळ भाषेमध्ये सांगायचं, ज्यांना पाठीचा मणका आहे, लक्षात घ्या पाठीचा मणका. आता मणका नेमका कोणता, ज्याला आपण म्हणतो व्हर्टिब्रल कॉलम इंग्लिशमध्ये. सो पाठीचा मणका ज्या असलेल्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट आहे या ॲनिमल्सला आपण क्लासिफाय करतो, दॅट इज इन द फायलम. आणि ज्यांच्यामध्ये नाही त्यांना आपण वेगळ्या फायलममध्ये क्लासिफाय करतो. प्लांट्सच्या बाबतीत जर आपण पाहत असू तर यांच्यामध्ये सेकंड क्लासिफिकेशन हे फायलमचं नसतं, सेकंड क्लासिफिकेशन हे डिव्हिजनचं असतं. पाहूयात ॲनिमिलियाच्या बाबतीत असं प्रत्येकाचं किंगडमचं क्लासिफिकेशन पूर्ण वेगळं असेल, ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन पूर्ण वेगळं असेल, फंगसचं क्लासिफिकेशन पूर्ण वेगळं असेल, प्रोटिस्टा मोनेरा यांचं क्लासिफिकेशन वेगवेगळं असेल. आपण इत्यंभूतरित्या एक कोणता तरी भाग पकडूयात आणि समजून घेऊयात की या नेमक्या टर्म्स काय असतात, कारण तुम्हाला इत्यंभूतरित्या शिकण्याची गरज नाही, फक्त टर्म्स काय एवढं समजलं तरी बस झालं. सो सगळ्यात पहिल्यांदा जगातल्या सगळ्या सजीव वस्तूंचं क्लासिफिकेशन केलं 5 किंगडममध्ये, त्यातला 1 किंगडम ॲनिमिलिया. ॲनिमल्सचं पुढं फर्दर क्लासिफिकेशन केलं की त्यांना नोटोकॉर्ड आहे म्हणजे पाठीचा मणका आहे किंवा नाही आहे, याला आपण क्लासिफाय केलं. या क्लासिफिकेशनला म्हणलं क्लासिफाय इन टू द फायलम. मग फायलम कॉर्डेटा असेल म्हणजे काय, असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये साधारणतः पाठीचा कणा प्रेझेंट आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, या सगळ्या ॲनिमल्सला आपण क्लासिफाय केलं इन द फायलम कॉर्डेटा. मग कॉर्डेटामध्ये आतमध्ये शिरलो. आतमध्ये शिरल्यानंतर आता आपण अजून क्लासिफाय करूयात त्यांना. अजून गेल्यानंतर अच्छा या जनावरांमध्ये काय की नोटोकॉर्ड प्रेझेंट तर आहे पण यांना आता क्लासिफाय करायचं कशाच्या बेसिसवर, मॅमल्स आहेत किंवा नाही आहेत, सस्तन प्राणी आहेत किंवा नाही आहेत. मग आतमध्ये गेल्यानंतर जेही प्राणी आपल्याला सस्तन सापडले मग क्लासिफिकेशन आपण केलं त्यांचं की हां जे प्राणी सस्तन आहेत त्या प्राण्यांना बाजूला काढा आणि यांना म्हणा मॅमल्स. काय म्हणायचं रे, मॅमल्स म्हणा. मग साधारणतः मॅमल्स बाजूला काढलेत आणि जे मॅमल्स नाही आहेत त्यांना बाजूला काढले. मग ओव्हरऑल आपण जे मॅमल्स आहेत या क्लासिफिकेशनमध्ये आतमध्ये गेलो. आता मग मॅमल्स क्लासिफिकेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याच्यात अजून क्लासिफाय केलं की अच्छा म्हणजे कोणते कोणते प्राणी, की जे प्राणी आहेत ॲनिमल्स आहेत, दुसरी गोष्ट ज्यांच्यात काय प्रेझेंट आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, जे कोण आहेत साधारणतः मॅमेलिया आहेत म्हणजे सस्तन प्राणी आहेत. आता अजून यांचं क्लासिफिकेशन करायचं. मग कशाच्या बेसिसवर, प्रायमॅटा
म्हणजे काय की ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की व्हॉट इज मीन बाय प्रिमिटिव्ह किंवा प्रायमॅटा, म्हणजे काय जे अति प्राचीन आहेत. जसं गोरिला अति प्राचीन आहे, बरोबर आहे का, जसं माकड अति प्राचीन आहे, मग हे सगळे लोक यांना आपण प्रिमिटिव्ह किंवा प्रायमॅटा याच्यामध्ये क्लासिफाय केलं. म्हणजे बघा, क्लासिफिकेशन बघा, सगळ्यात पहिल्यांदा जगाच्या पाठीवर इथं कुठंतरी माकड सुद्धा इन्क्लूड असेल. मग पहिल्यांदा क्लासिफाय करताना म्हटलं की अच्छा माकड आहे, चालू शकतं, अॅनिमिलियामध्ये टाकून द्या याला, बरोबर आहे का. मग अॅनिमिलियामध्ये शिरलो आपण, मग म्हटलं की अच्छा याला पाठीचा मणका आहे का, हो मणका प्रेझेंट होता, मग एक काम करा याला फायलम कॉर्डॅटामध्ये टाकून द्या. मग कॉर्डॅटामध्ये गेलो, मग समजलं की हा सस्तन प्राणी आहे का, हो सस्तन प्राणी आहे. मग याला क्लासिफाय केलं अजून की अच्छा याला मॅमल्समध्ये टाकून द्या. मग त्यामध्ये टाकल्यानंतर असं कळालं की अच्छा हा जुना प्राणी आहे किंवा नरभक्षी आहे, किंवा साधारणतः नॉनव्हेज खाणारा प्राणी आहे किंवा जनावरांना खाणारा प्राणी आहे का ते पा. मग जनावरांना खाणारे वेगळे काढले, न खाणारे म्हणजे मांस न खाणारे, नॉनव्हेज न खाणारे यांना वेगळं काढलं आणि त्यांना नाव दिलं प्रायमॅटा. जे जुने आहेत त्यांना नाव दिलं प्रायमॅटा. अच्छा मग मंकी आहे, गोरिला आहे, हे प्रिमेटिव्ह आहेत, प्राचीन आहेत, मग यांना काय करू आपण वेगळ्या क्लासिफिकेशन करू. त्यावेळेस त्या क्लासिफिकेशनला म्हणलं ऑर्डर आणि मग यांना ऑर्डरमध्ये टाकलं, दॅट इज इन द प्रायमॅटा. आलं का लक्षात. मग काही अॅनिमल्स असेही होते त्यावेळेस की अच्छा जे अॅनिमल्स पण आहेत ज्यांना पाठीचा कणा पण आहे, जे सस्तन पण आहेत, आणि मग यानंतर पाहिलं की अच्छा यांना आता क्लासिफाय करायचं आहे कोणापासून, मंकीपासून, मग ऑर्डर कार्निव्होरा. लक्षात घ्या, हर्बीव्होरस म्हणजे काय, हर्ब्स खाणारे, बरोबर आहे का. आणि कार्निव्होरस म्हणजे काय रे, लक्षात घ्या, हर्बीव्होरस म्हणजे हर्ब्स खाणारे, हर्ब्स म्हणजे काय, हिरवा झाडपाला खाणारे, याला म्हणायचं हर्बीव्होरस. कार्निव्होरस म्हणजे काय रे, जे शिकार करून खातात, मांस खातात, यांना काय म्हणायचं, कार्निव्होरस. आणि तिसरे असतात ओमनिव्होरस. ओमनिव्होरस अॅनिमल्स म्हणजे कोणते, की जे जनरली डेड आणि डिके मॅटरवरती जगतात, म्हणजे सडलेल्या आणि कुजलेल्या अन्नावरती जगतात, यांना जनरली आपण काय म्हणतो रे, ओमनिव्होरस. मग जनरली आपण क्लासिफाय केलं की अच्छा जुने कोणते आहेत, त्यांचे ग्रास कोण खातात, त्यांना नाव द्या प्रायमॅटा, त्यांना काढलं बाजूला, मंकी आहे, गोरिला आहे. मग यांच्या सोबत सोबत अजून कोण होते रे, डॉग होता, बरोबर आहे का, कॅट होती. आता तुम्ही पाहिलं असेल कॅट काय खाते रे, जनरली उंदरांना खाते, बरोबर आहे का. मग ओव्हरऑल कॅटला बाजूला काढलं, डॉगला बाजूला काढलं, मग यांना यांना ऑर्डर कोणती दिली रे, कार्निव्होरा. मग सांगण्याचं तात्पर्य ओव्हरऑल क्लासिफिकेशन कसं केलंय ते समजून घेणं फक्त गरजेचं आहे. मग यांच्यामध्ये आपण पाहिलं की साधारणतः अजून क्लासिफाय केलं कशाच्या बेसिसवर, की अच्छा याच्यातले कोणते असे प्राणी आहेत की जे साधारणतः, म्हणजे आपण काय केलं, मंकीला अजून क्लासिफाय केलं ऑन द बेसिस ऑफ देअर रिप्रोडक्शन फीचर्स आणि देअर व्हेजिटेटिव्ह फीचर्स. म्हणजे काय की ओव्हरऑल त्यांचे रिप्रोडक्शन ॲबिलिटी यांच्यावरून आपण त्यांना अजून क्लासिफाय केलं, दॅट इज इन द फॅमिली. अजून क्लासिफाय करू आपण जीनस, अजून क्लासिफाय करू, दॅट इज इन द स्पीसीज. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, इथपर्यंत माकडांना आपण पाहिलं की बा साधारणतः जगाच्या पाठीवर माकड होतं, माकडाचं क्लासिफिकेशन केलं, झाडांमध्ये बसू शकतं, माकड बसणार नाही, मग कोणत्या असलेल्या किंगडममध्ये बसेल, दॅट इज इन द ॲनिमिलिया. मग अजून क्लासिफाय केलं की अच्छा याला कॉर्डेटा प्रेझेंट आहे का, म्हणजे काय नोटोकॉर्ड आहे का, म्हणजे पाठीचा मणका आहे का, हो, मग याला कोणत्या फायलममध्ये टाकला आपण, कॉर्डॅटा. मग नंतर अजून क्लासिफाय केलं, सस्तन प्राणी आहे का, मॅमल्स आहे का, मॅमल्स असेल तर कोणत्या क्लासमध्ये, मॅमिलिया. मग पाहिलं हा हर्बीव्होरस आहे, कार्निव्होरस आहे, ओमनिव्होरस आहे. मग आपण पाहिलं की माकड जे आहे हे जनरली काय करतं रे, जनरली त्याचं खाद्यपदार्थ काय, झाडावरची फळं फुलं, आणि सगळ्यात महत्वाचं काय, इट इज अ प्रिमिटिव्ह, अतिशय प्राचीन असलेले अॅनिमल आहे. मग एक काम करा याला क्लासिफाय करा, ऑर्डर प्रायमॅटामध्ये टाका. मग अजून पुढे गेलो आपण यांच्या वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये. आता माकडांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, तुम्ही पाहिलं असेल, बरोबर आहे का. UPBR मध्ये जाल लाल चेहऱ्याचे माकडं असतात, बरोबर आहे. आपल्याकडे तुम्ही बघाल तर ब्लॅक कलरच्या चेहऱ्याचे माकडं, ज्यांना हिंदीमध्ये आपण लंगूर्स म्हणतो, बरोबर आहे का. मग अशा कंडिशनमध्ये माकडांचे सुद्धा टाईप, मग हे माकडांचे टाईप सुद्धा, मग जीनसमध्ये, अजून स्पीसीजमध्ये, मग छोट्या प्रकारचे माकडं, काही मोठे एप्स असतील, तुम्ही पाहिलं असेल माकडांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एप्स नावाचं मोठे माकड असतात, लंगूर आहेत, लाल तोंडाचे माकड आहेत. मग यांचं अजून 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 क्लासिफिकेशन जर आपण केलं तर ओव्हरऑल ऑलमोस्ट सगळ्या जनावरांचं, मग झाडांचंही असं क्लासिफिकेशन करू शकतो, ॲनिमल्सचंही क्लासिफिकेशन करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असते तिचंसुद्धा आपण क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे ओव्हरऑल लक्षात घ्या, जनावरांचं नेमकं किंवा ओव्हरऑल सगळ्या सजीवांचं नेमकं क्लासिफिकेशन आपल्याला कसं करता येत असतं. मी ढोबळ मनाने तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता आपण पुढं जाऊयात आणि एक एक्झाम्पल घेऊयात, ओव्हरऑल एक एक्झाम्पल घेऊयात. आता सगळ्यात पहिल्यांदा पहा, आपण जगातल्या सगळ्या लिव्हिंग थिंगला क्लासिफाय केलं, बरोबर आहे का, पाच वेगवेगळ्या किंगडम्समध्ये, ॲनिमल्स, प्लांट्स,
फंगस, प्रोटिस्टा आणि मोनेरा, म्हणजे जगातल्या सगळ्या सजीव वस्तू या पाच गोष्टींमध्ये आणून टाकल्यात. आता काय करतोय आपण, माणसाचं क्लासिफिकेशन करायचं. आपण याचं एक बेस्ट एक्झाम्पल घेऊयात, माणसाचं क्लासिफिकेशन करायचं. आता मला सांगा, असा माणूस किंवा असा लिव्हिंग थिंग जो लोकोमोशन करू शकतो, हा कोणत्या किंगडममध्ये येईल? प्लांटमध्ये येईल का ॲनिमिलियामध्ये येईल? हा कशात येईल रे? ॲनिमिलियामध्ये येईल. मग माणूस हा एक स्वतः काय रे? प्राणी आहे, ॲनिमिलिया. मग किंगडम कोणतं येईल याचं? ॲनिमल्स. आलं का लक्षात? याच्यानंतर याचं क्लासिफिकेशन करायचं, बरोबर आहे का? कशात? याचा फायलम काय येईल? आता मला सांगा, याचा फायलम काय येईल रे? क्लासिफाय केलं याला, मला सांगा, नोटोकॉर्ड असतो की नसतो? म्हणजे याला पाठीचा मणका असतो की नसतो? असतो. मग हा कॉर्डेट मध्ये येईल का नॉन कॉर्डेट मध्ये येईल? इट इज इन द कॉर्डेटा. म्हणून याचा फायलम काय येईल रे? कॉर्डेटा. आता मला सांगा, ह्युमन बिईंगच्या बाबतीत, मानवांच्या बाबतीत आपण विचार केला तर हे सस्तन प्राणी आहेत, मॅमल्स आहेत किंवा नाही आहेत? मग मला सांगा, मानव कसा आहे रे? मॅमल्समध्ये येतो की नाही आहेत? मानव हा मॅमल्समध्ये येतो, सस्तन प्राणी आहे, लक्षात घ्या. म्हणून अशामध्ये जनरली आपण यांचा क्लास कोणता कन्सिडर करतो? मॅमल्स. आता अजून काय मला सांगा, मानव हा साधारणतः ओरल, आताचे तर लोक काहीही खातात रे, बरोबर आहे का? ते कार्निओरसही आहेत, ओमनिओरसही आहेत, हर्बीओरसही आहेत, त्या लोकांना जे भेटलं ते खातात. पण ओरल ॲक्च्युली मानव जो आहे हा नेमका कसा आहे रे? हा हर्बीओरस आहे, बरोबर आहे. कसा आहे? हर्बीओरस आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय रे बाळांनो, मला सांगा, मानवाची उत्पत्ती खूप जुनी आहे, बरोबर आहे का? मग माकड, मानव, एप्स असतील, बरोबर आहे का, गोरिला असेल, यांना आपण काय म्हणतो? प्रिमेटिव्ह, अति प्राचीन असे ॲनिमल्स आपण म्हणतो. म्हणून बघा, सगळ्यात पहिल्यांदा किंगडम कोणतं वापरलं आपण? ॲनिमल्स. मग फायलम कोणतं? कॉर्डेटा, म्हणजे त्याला नोटोकॉर्ड होता म्हणून काय? कॉर्डेटा. सस्तन प्राणी आहे मानव म्हणून काय म्हटलं त्याला? क्लास कोणता आपण? मॅमल्स. मग याच्यानंतर काय रे? की प्रिमेटिव्ह आहे, जुना आहे, म्हणून आपण ऑर्डर कोणती ठेवली रे? दॅट इज द प्रायमेट्स, लक्षात घ्या. आता यांची फॅमिली कोणती? आता माणसांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. तुम्ही चायनीज लोक पहा, वेगळे दिसतात. आपले इंडियन लोक पहा, वेगळे दिसतात. तुम्ही पाहिलं असेल. मग असे ह्युमन बीइंग की ज्यांचा चेहरा फ्लॅट आहे, लक्षात घ्या, ज्यांचा चेहरा रिलेटिव्हली फ्लॅट आहे आणि त्यांना 3 डायमेन्शननी आपण पाहू शकतो, 3D डायमेन्शनमध्ये पाहू शकतो. मग याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं तर आपण त्या मानवांची फॅमिली पाहिली तर त्याला म्हटलं आपण होमिनिड्स. आणि याच्यानंतर यांचं क्लासिफिकेशन केलं की त्यांचा असे मानव पाहायचे की ज्यांचा ब्रेन जो आहे तो लार्जर आहे, मोठा ब्रेन आहे, बरोबर आहे का? म्हणजे आपला ब्रेन पहा, जवळपास 1.5 किलोचा असतो, बरोबर आहे का? सर माझा ब्रेन छोटासाच आहे. नाही बाळा, बघ पुढे. जवळपास 1.5 किलोचा ब्रेन असतो. मग असे मानव की ज्यांच्यामध्ये ब्रेन मोठा आहे, विकसित झालेला आहे, अशांना क्लासिफिकेशन केलं आपण जीनस होमोमध्ये. आणि त्याच्यानंतर काय, आपल्या मानवांची म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतातल्या या लोकांचं क्लासिफिकेशन केलं. या लोकांचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं रे? चेहरा फ्लॅट असला पाहिजे, कपाळ मोठं असलं पाहिजे, ब्रेन मोठा असला पाहिजे, असं सगळ्यांमध्ये असेल, यांना म्हणतो आपण होमोसेपियन. म्हणजे स्पेसिस काय झाली? होमोसेपियन. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की किंगडम काय असतो, फायलम काय असतं, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस, असं जनरली जगातल्या कोणत्याही वस्तूचं क्लासिफिकेशन, सजीव वस्तूचं किंवा सजीव थिंग्सचं, लिव्हिंग थिंग्सचं क्लासिफिकेशन आपण जनरली असं करत असतो. मग होप सो तुम्हाला की ऑर्डर काय असतं, किंगडम काय असतं, किंगडम नंतर काय असतं फायलम, फायलम नंतर काय असतं क्लास, क्लास नंतर काय असतं ऑर्डर, नंतर फॅमिली, जीनस आणि स्पेसिस, असं जगातल्या प्रत्येक वस्तूचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं असतं. याला आपण काय म्हणतो रे? टॅक्सॉनॉमी. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स, याला काय म्हणतो रे आपण? टॅक्सॉनॉमी. मग हे माणसाची टॅक्सॉनॉमी झाली, ह्युमन बिईंगची ही टॅक्सॉनॉमी झाली, तुमच्या लक्षात येत असेल. पुढे जाऊयात आपण, याला आता थोडंसं इत्यंभूत पाहूयात की व्हॉट इज द मिनिंग ऑफ किंगडम, बरोबर आहे का? मग जगातल्या असलेल्या सगळ्या सजीवांचं आपण किती किंगडममध्ये क्लासिफिकेशन केलं? 5. पहिलं प्लांट, दुसरं ॲनिमल, तिसरं फंगस, चौथं प्रोटिस्टा आणि 5वं मोनेरा. जगातल्या सगळ्या सजीवांचं 5 किंगडम्समध्ये क्लासिफिकेशन केलं. मग मला वाटतं तुम्हाला किंगडम म्हणजे काय हे समजलं असेल, बरोबर आहे का? किंगडम म्हणजे काय हे समजलं असेल की जगात कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणाऱ्या म्हणजे सजीव, असे सजीव की जे लोकोमोशन करू शकतात, बरोबर आहे का? असे सगळे सजीव किंवा जे फोटोसिंथेसिस करू शकतात, लक्षात घ्या, यांना वेगळं काढलं. म्हणजे किंगडम म्हणजे काय? इट इज द अप्परमोस्ट क्लासिफिकेशन इन द वर्ल्ड. म्हणजे काय की साधारणतः तुम्ही ज्याही वेळेस पाहता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट कळेल की जगातलं ज्यावेळेस ढोबळमानानं क्लासिफिकेशन केलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं जातं? ऑन द बेसिस ऑफ पर्टिक्युलरली किंगडम, लक्षात घ्या. ओव्हरऑल याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करतो? किंगडमचं क्लासिफिकेशन करतो इन द फायलम्स, बरोबर आहे का? आणि प्लांट असतील तर त्या फायलम म्हणतो का आपण त्याला? नाही, त्याला काय म्हणतो आपण? डिव्हिजन. हे शब्द लक्षात ठेवायचे.
मग काय केलं की साधारणतः आपण किंगडमचं क्लासिफिकेशन केलं, मग गेलो फायलममध्ये, आठवतं का? मग फायलममध्ये काय पाहिलं, याला नोटोकॉर्ड आहे किंवा नोटोकॉर्ड नाही आहे याच्या बेसिसवर जर ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं, याला काय म्हणतो आपण, फायलमच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं. मग लक्षात ठेवा, फायलमचं क्लासिफिकेशन म्हणजे काय, ॲनिमल्समध्ये घुसलो, ॲनिमल्समध्ये क्लासिफिकेशन केलं, तर ॲनिमलियामध्ये ज्यांच्यात नोटोकॉर्ड आहे प्लस डॉर्सल हॉरो न्यूरल सिस्टीम आहे, म्हणजेच काय, पाठीचा मणका आहे. लक्षात घ्या, आपली नर्वस सिस्टीम कशी असते, तुमचा ब्रेन, या ब्रेन्स पासून निघतो एक स्पायनल कॉर्ड, बरोबर आहे का, ज्याला आपण चेतारज्जू म्हणतो, मुख्य तुमचा असलेला मेंदू आहे, यांच्यापासून एक अशी एक धाग्यासारखी गोष्ट निघत असते ज्याला म्हणतो आपण पर्टिक्युलरली स्पायनल कॉर्ड, स्पायनल नर्व, बरोबर आहे का, स्पायनल कॉर्ड. आणि ही कशी जाते रे, हे पाठीचे मणके असतात, लक्षात घ्या. आणि या पाठींच्या मणक्यामधून, म्हणजे एखाद्या माळीमध्ये जसा आपण धागा ओवत असतो, बरोबर आहे का, त्या धाग्याला आपण म्हटलं स्पायनल कॉर्ड, आणि आजूबाजूला असलेला याला म्हटलं आपण व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजे आजूबाजूला असतो व्हर्टिब्रल, म्हणजे पाठीचा मणका हा एकावर एक, आणि त्याच्या मधातून जनरली काय जात असते रे, दॅट इज द स्पायनल कॉर्ड. मग जनरली असे ॲनिमल्स पहिल्यांदा आपण किंगडममध्ये क्लासिफाय केलं, ॲनिमिलियामध्ये घुसलो. आता फायलम म्हणजे काय, की ऑन द बेसिस ऑफ नोटोकॉर्ड, जर ॲनिमिलियामध्ये घुसलो असेल ऑन द बेसिस ऑफ नोटोकॉर्ड आणि डॉर्सल हॉलो न्यूरल सिस्टीमच्या बेसिसवर क्लासिफाय करत असू, तर आपण त्यांना काय म्हणतो, कॉर्डॅटा किंवा नॉन कॉर्डॅटा. मग टिपिकली आपण पाहिलं की साधारणतः फायलम हा काय असू शकतो, कॉर्डॅटा असू शकतो किंवा नॉन कॉर्डॅटा सुद्धा असू शकतो, ज्याला आपण वेगळं सुद्धा म्हणतो. मग ओव्हरऑल लक्षात घ्या, प्लांट्समध्ये मात्र असे फायलम असतात का, प्लांट्समध्ये तुम्ही असं पाहिलं का की प्लांटला नर्वस सिस्टीम आहे असं असतं का, नाही. मग प्लांट्समध्ये फायलम म्हणत नाहीत, प्लांट म्हणजे किंगडम प्लांटी याचं क्लासिफिकेशन करताना त्यावेळेस तिथं म्हणतात डिव्हिजन. हे महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे जाऊयात आपण, आता उदाहरण घेतलं इथे मी, क्लास आपण पहिल्यांदा पाहिलं, जगातले सगळे प्राणी पहिल्यांदा पाच किंगडममध्ये डिवाईड केले, त्याच्यात ॲनिमिलियात घुसलो, ॲनिमिलियात पाहिलं की बा त्याला नोटोकॉर्ड आहे किंवा नाही आहे, नोटोकॉर्ड आहेत काय म्हटलं, त्याला ऑर्डर कॉर्डॅटा, सॉरी त्याला काय म्हटलं आपण, कॉर्डॅटा, फायलम कॉर्डॅटा. मग आतमध्ये घुसलो आणि आता आपण पाहतोय की साधारणतः सस्तन प्राणी आहे किंवा नाही आहे, बरोबर आहे का, सस्तन प्राणी आहे किंवा नाही आहे, म्हणजे काय, मॅमल आहे किंवा नाही आहे, मग आपण काय म्हटलं, त्याला म्हटलं क्लास, याच्या क्लासिफिकेशनला आपण काय म्हटलं, त्याचा क्लास. मग लक्षात ठेवा की क्लास काय असतो रे, मॅमिलिया. लक्षात घ्या, मॅमिलिया म्हणजे काय किंवा क्लास मॅमल्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. सरळ आणि स्पष्ट शुद्ध मराठीत सांगायचं झालं, असे प्राणी किंवा असे ॲनिमल्स जे दूध देऊ शकतात, सरळ भाषेत एकदम, जे मिल्क प्रोड्यूस करू शकतात, दूध देऊ शकतात, अशा प्राण्यांना म्हणायचं मॅमल्स. काय म्हणायचं, मॅमल्स. मग ह्युमन बिईंग मॅमल्स आहेत की नाही, आहेत. गाई कशा आहेत, मॅमल्स आहेत, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हशी कशा आहेत, मॅमल्स आहेत. आपण आता इथपर्यंत काय करू, एक गाईचं एक्झाम्पल घेऊयात आणि इथपर्यंत गाईला क्लासिफाय करूयात, पाहू कशी येते काय. जगाच्या पाठीवर सगळे ॲनिमल्स जमा केले होते, बरोबर. मग मला सांगा, गाय लोकोमोशन करू शकते का, लोकोमोशन करू शकते. मग कशात टाकाल, प्लांटीत टाकाल का ॲनिमिलियात टाकाल, तिला किंगडम कोणता येईल तिचा, ॲनिमिलिया. मग गाय जनरली आपण काय केलं, याच्यानंतर फायलम पाहिला. मला सांगा, गाईत पाठीचा कणा असतो की नसतो, असतो, बरोबर आहे का, नसतो नाही रे, असतो, गाईत पाठीचा कणा असतो. मग मला सांगा, फायलम कोणता येईल, कॉर्डॅटा येईल का नॉन कॉर्डॅटा, फायलम कोणता येईल, कॉर्डॅटा. आता मला सांगा, गाय दूध देते किंवा नाही देत, देते. मग क्लास कोणता येईल, मॅमेलिया, बरोबर आहे का. पुढे गेलो आपण आता, मग ओव्हरऑल लक्षात ठेवा, क्लास कोणता असतो, मॅमेलिया. आता ओव्हरऑल बघा, आपण ह्युमन बिईंगच्या बाबतीत मग अशी बघितलं होतं, बरोबर आहे का, की सगळ्यात पहिल्यांदा किंगडम ॲनिमिलिया, मग त्याच्या खाली आपण आलो की कॉर्डॅटा हा प्रेझेंट आहे, मग त्याच्या खाली आलो आपण की माणसामध्ये सस्तन प्राणी आहेत, मग आता यांचं क्लासिफिकेशन केलं ऑर्डर प्रायमॅटा किंवा कार्निव्होरा. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की बा काय खातात याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करायचं, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, ऑर्डरच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं. जसं उदाहरणार्थ पहा, ऑर्डर प्रायमॅटामध्ये पहा, इकडं कोण दिसतंय, पहा रे, ऑर्डर प्रायमॅटा. प्रायमॅटा म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रायमॅटा म्हणजे काय, प्रिमिटिव्ह, प्राचीन आहेत, अतिशय प्राचीन, खूप. पहा हे कसं बघतंय तुमच्याकडे. मग मंकी कसा आहे रे, प्रिमिटिव्ह आहे. गोरिला कसा आहे, पहा तो गोरिला, मला वाटतं आत्ताचा रिसेंटचा गोरिला असावा, कानात हेडफोन्स आहेत, पहा त्याच्या. गोरिला बघा, मंकी बघा, गिब्बॉन बघा. आता हे तिन्ही माकडंच आहेत, बरोबर आहे का, पण तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे माकड आहेत, बरोबर आहे का. मग नंतर थोड्या वेळानं आपण यांचंही क्लासिफिकेशन करूया, पांढऱ्या तोंडाचं माकड, लाल तोंडाचं माकड, समोर बघणारं माकड, मोबाईल बघणारं माकड, असे वेगवेगळ्या प्रकारचे माकडांचे क्लासिफिकेशन पुढं करूयात आपण. पण पहिल्यांदा सुरुवातीला लक्षात घ्या बाळांनो, की साधारणतः मॅमिलिया म्हणजे सस्तन प्राणी आहेत, पण यांचं क्लासिफिकेशन केलं की जे जुने आहेत यांना काय म्हटलं आपण, प्रायमॅटा. मग असे की जे कार्निवोरा येतात, बरोबर आहे का, हे तुम्हाला दिसायला खूप गोंडस दिसत असेल, दिसायला खूप गोंडस दिसत असतील हे दोघे, पण ओव्हरऑल जर पासाल, टायगर आहे, लक्षात घ्या यांच्यात कोण कोण येतं, टायगर. टायगर मला सांगा, गवत
कभी देखा है, मतलब ये टाइगर है टाइगर और ये क्या खाता है, ज्वारी की भाकरी खाता है, ऐसे कभी देखा है तुमने? असं कधीच पाहिलं नसेल. मग टाइगर आहे, कॅट आहे, डॉग आहे, हे काय खातात? नॉनव्हेज खातात, दुसऱ्या ॲनिमल्सवर जगतात, बरोबर आहे का? मग यांची ऑर्डर कोणती येईल रे? कार्निओरा. टायगरला मॅमरी ग्लँड्स आहेत. आपण पहिल्यांदा आता इकडे येऊयात, टायगरचं क्लासिफिकेशन पाहूयात किंवा मांजरीचं किंवा डॉगचं क्लासिफिकेशन पाहूयात. जगाच्या पाठीवर कुठंतरी एका ठिकाणी सगळे ॲनिमल जमवले, बसवलं होतं कोण? टायगर बसवला तिथं. आता मला सांगा, चला टायगरची वेळ आली, टायगरचं क्लासिफिकेशन करूया. बघा पुढे, मला सांगा टायगर कोणत्या किंगडममध्ये जाईल? प्लांटीमध्ये जाईल. टायगर झाड आहे का? नाही. टायगर कोण आहे? ॲनिमल. मग कोणत्या किंगडममध्ये जाईल? ॲनिमिलिया. मग पुढे जाऊयात, मला सांगा टायगरला पाठीचा कणा असतो की नसतो? सर मी हात लावून नाही पाहिला, गाढवा फोटोत तर पाहिला असेल. बघ पुढं, मग साधारणतः टायगरला पाठीचा कणा आहे, मग कॉर्डेटा आहे की नॉन कॉर्डेटा? कॉर्डेटामध्ये येईल, बरोबर आहे का? मग पुढे गेलो क्लासमध्ये, मला सांगा ज्या टायग्रेस असतात, आपण म्हणतो ना एज्युकेशन इज द मिल्क ऑफ लॉयनेस, म्हणजे काय? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे किंवा शिक्षण हे सिंहाचं दूध आहे, आपण म्हणतो की नाही असं? बरोबर आहे का? मग मला सांगा याचा अर्थ काय? टायगर मिल्क देतात की नाही देत? हो, यांच्या फिमेल मिल्क देतात. मग यांचा क्लास कोणता येईल? मॅमल्स, म्हणजे सस्तन प्राणी, म्हणजे ज्यांच्यात मेमरी ग्लँड्स आहेत. मग आता आपण पाहतोय टायगर अतिशय प्रिमिटिव्ह आहे का, जुनाट आहे का? नाही, टायगर लेटेस्ट आहे. पण टायगर खातो का रे? नॉनव्हेज खातो किंवा दुसऱ्या ॲनिमल्सला खातो? मग ऑर्डर कोणती येईल? कार्निव्होरा. पहिलेच सांगितलं मी, हर्ब्स खाणारे हर्बीवोरस, म्हणजे गवत खाणारे हर्बीवोरस, बरोबर आहे का? नॉनव्हेज खाणारे किंवा दुसऱ्या प्राण्यांना खाणारे कार्निव्होरस. आणि ओमनिवोरस म्हणजे काय? जे सळलेले डेड डीके मॅटरवर जगतात ते कोणते? ओमनिवोरस. मग टायगर कोणातील? टायगरची ऑर्डर काय असेल? कार्निव्होरा. कळालं का बेटा? पुढे जाऊयात आपण थोडंसं. आता साधारणतः याच्यानंतर क्लासिफिकेशन आहे ऑर्डरचं. आपण पाहिलं आत्ताच की ऑर्डर कोणत्या कोणत्या असतात ऑन द बेसिस ऑफ देअर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स, काय खातात काय नाहीत खात, याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं, ऑर्डर म्हटलं. आता पुढे जाऊयात की यांच्यामध्ये पुढे जाऊन काय येतात? फॅमिलीज. आता प्लांट्सच्या बाबतीत इथे एक्झाम्पल दिलेले आहेत की बस सिमिल पर्टिक्युलरली फॅमिली जे आहेत ह्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा यांना कशाच्या बेसिसवर क्लासिफाय करतात. जर समजा तुम्ही प्लांट्सच्या बाबतीत पाहत असाल, प्लांट्सच्या, तर प्लांट्सच्या फॅमिली जे आहेत ह्या जनरली त्यांच्या फुलांवरून ठरवल्या जातात. आता बघा, ओव्हरऑल पोलोमिनेस किंवा ओव्हरऑल जर पाहत असाल, तुम्ही दोन फॅमिलीज आहेत, कॉन्व्होल्युलेसी आहे आणि एक सोलॅनसी फॅमिली आहे. या दोघांमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता, म्हणजे उदाहरण सांगतो बघा, चिली आपल्याकडे असलेल्या ज्या मिरच्या आहेत, मिरच्याची फुलं आणि स्वीट पोटॅटो इपोमुया बटाटास म्हणजे काय? रताळ्याची फुलं, या दोघांची फुलं जवळपास सारखीच दिसतात. या दोघांचीही जर ओव्हरऑल पाहत असाल तर फॅमिलीज ज्या आहेत, ह्या फॅमिलीज लक्षात घ्या, दोन वेगवेगळ्या फॅमिली आहेत, पण ओव्हरऑल जर पाहत असाल, हे ओव्हरऑल आपण एक प्लांटचं एक्झाम्पल दिलं आहे, ठीक आहे, तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपण याला घेऊ नये, याला आपण पुढे ज्यावेळेस पूर्ण चॅप्टर रिवाईज करू त्यावेळेस मी परत एक्सप्लेन करून सांगेल. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या फॅमिलीज असतात, दोन वेगवेगळ्या फॅमिलीज ज्यांचे फ्लावरिंग सेम असतं, यांच्या ऑर्डर्ससुद्धा सेम असतात. पुढे जाऊयात आपण, पाहूयात फॅमिलीजच्या बाबतीतच बघत होतो आपण. जनरली लक्षात घ्या, आता बघा फॅमिलीजमध्ये आपण आता काय केलं होतं, टायगरला क्लासिफाय केलं होतं किंवा चित्ता जो आहे, बरोबर आहे, पॅन्थेरा, टायगर यांना आपण क्लासिफाय केलं होतं. आता यांना क्लासिफाय करू देऊ पहिल्यापासून एकदा. किंगडम ॲनिमिलिया, कॉर्डेटा, बरोबर आहे का? याच्या पुढं मॅमेल्स, बरोबर आहे का? मॅमेलिया, मॅमरी ग्लँड आहेत मॅमल्समध्ये. मग पुढं कशात क्लासिफिकेशन केलं? कार्निवोरा, बरोबर आहे का? आणि मग कार्निवोरातून आपण आता पुढं गेलो आणि मग या कार्निवोरात आपण पाहिलं की अच्छा, यांना अजून क्लासिफाय करायचंय कशाच्या बेसिसवरती? त्यांची रिप्रोडक्टिव्ह फीचर्सच्या बेसिसवरती किंवा त्यांचे पर्टिक्युलर अजून वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण यांच्यामध्ये काय पाहिलं होतं, डॉग सुद्धा कार्निवोरामध्ये आला होता, कॅट कार्निवोरामध्ये आलं होतं, लेपर्ड किंवा ओव्हरऑल चित्ता, लॉयन, टायगर कार्निवोरामध्ये आलं होतं, बरोबर आहे का? मग आता यांचं अजून क्लासिफिकेशन करावं लागेल. लक्षात घ्या, ज्या कॅट्स असतात, कॅट्स, बरोबर आहे का, ह्या दूध सुद्धा पिऊ शकतात, म्हणजे काय? नॉनव्हेज पण खाऊ शकतात, दूध सुद्धा पिऊ शकतात. लक्षात घ्या, कधी पाहिलंय का एखादा सिंह किंवा एखादा वाघ येतोय आणि याला हा एखाद 1.5 लिटरचं दूध ठेवलंय तिथं, तो वाघ येऊन दूध पितोय, असं कधी पाहिलंय का? नाही. मग इथं अजून क्लासिफाय झाले. मग ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स आपण अजून क्लासिफाय केलं या दोघांना, आणि या दोघांना क्लासिफाय करून फॅमिलीजमध्ये क्लासिफाय केलं आपण यांना, आणि ओव्हरऑल यांना अजून क्लासिफाय केल्यानंतर यांना आणतो आपण जीनसवरती. मग यांचा जीनस वेगळा, यांचा जीनस झाला पॅन्थेरा. असे लोक जे जंगलातच राहतात, जे शिकारच करतात आणि जे पाळीव नाही आहेत, अशा लोकांना पॅन्थेरा फॅमिली, म्हणजे सॉरी, यांना आपण फॅलिडी फॅमिलीतून यांना जीनसमध्ये टाकलं. नाव होतं पॅन्थेरा. जीनस फेलिस, ज्या कॅट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, तुम्ही पाहिलं असेल जंगली मांजरी आहेत किंवा आपण ज्यांना रानबोक्या म्हणतो ते वेगळे, पाळीव ज्या मांजरी आहेत ह्या वेगळ्या. मग यांना जीनस कोणता असतं? फेलिस. अजून क्लासिफाय केलं फेलिसमध्ये, आणि सगळ्यात शेवटी अजून यांना आपण ओव्हरऑल
अजून यांना क्लासिफाय केलं स्पेसीजमध्ये, म्हणजे पर्टिक्युलर कॅरेक्टर अशी मांजर जी फक्त दूधच पिते असं क्लासिफिकेशन करणं, याला म्हणतो आपण ओव्हरऑल त्यांच्या स्पेसीजमध्ये क्लासिफिकेशन करणं. जिनसमध्ये अजून काही एक्झाम्पल्स मी दिलेत, जसं पहा जिनसमध्ये पॅन्थेरा जिनसमध्ये टायगर, बरोबर आहे का? आता या जणांचा आपण काय करू, पहिल्यांदापासून क्लासिफिकेशन करून पाहूया. मला सांगा, आता तिथं टायगरही बसलेला आहे आणि तिथं लॉयनही बसलेला आहे. लक्षात घे बेटा मी काय सांगतो, टायगरही बसलेला आहे आणि लॉयनही बसलेला आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर सगळे ॲनिमल्स जमा केलेत आणि तिथं पहिल्यांदा टायगर लॉयन सोबत बसवलेले आहेत. मग आता वेळ आली, चला प्लांटी किंगडम संपलेला आहे, ॲनिमलिया किंगडम सुरू झाला, मग असे जनावरं काढा जे लोकोमोशन करू शकतात. मग कोण कोण निघलं, त्याच्यात टायगर पण आला, लॉयन पण आला. मग काय केलं, अच्छा यांना अजून क्लासिफाय करा, कशात, की नोटोकॉर्ड आहे किंवा नाही आहे. दोघांमध्ये नोटोकॉर्ड होता, मग कशात ढकललं यांना कॉर्डेटामध्ये. मग पाहिलं की यांच्यात मेमरी ग्लँड्स आहेत की नाही आहेत, मेमरी ग्लँड्स होत्या, मग कशात ढकललं यांना मॅमल्समध्ये, बरोबर आहे का? मग तिथं गेल्यानंतर पाहिलं की हे शिकार करतात का, हो शिकार करतात. मग नॉनव्हेज खातात का, हो नॉनव्हेज खातात. मग काय केलं, यांना ढकलून दिलं कशामध्ये, रे कार्निवोरामध्ये. मग अजून पाहिलं पुढं गेल्यानंतर आपण काय पाहिलं, की साधारणतः कोणत्या फॅमिलीमध्ये ढकलल्या जातील हे, कोणासारखे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स, फॅलिडी फॅमिलीमध्ये. मग अजून आतमध्ये गेलो, आता काय करायचं, की बघ मांजरी पण याच्यात येतो, त्या मांजरींना बाजूला काढलं का, कारण त्या दूधही पितात, पाळीओई आहेत, अशाही प्रकारच्या मांजरी होत्या, त्यांना बाजूला काढलं. मग असे एकदम की जे म्हणजे स्ट्रेंथ आहे ज्यांची, जे जंगलामध्येच राहतात, असे बाजूला काढून टाकले आपण. मग आणला आपण त्यांना जिनसमध्ये, जिनस कोणता होता, पॅन्थेरिया, पॅन्थेरा, आणि यालाही आता क्लासिफाय केलं. म्हणजेच काय, पॅन्थेरा लिओ म्हणजे लॉयन आणि पॅन्थेरा टायग्रीस म्हणजे ही झाली स्पेसीज. म्हणजे काय, लॉयन वेगळ्या स्पेसीज झालं आणि टायगर वेगळी स्पेसीज झालं, पण दोघांचा जिनस कोणता, पॅन्थेरा. आलं का लक्षात? फॅमिली कोणती, फॅलिडी. ऑर्डर कोणती, लक्षात येत आहे का? ऑर्डर कोणती रे यांची, टिपिकली ओव्हरऑल कार्निवोरा. याच्यानंतर क्लास कोणता, मॅमिलिया. वरती गेलो, या दोघांचाही किंगडम कोणता रे, दॅट इज द ॲनिमेलिया. आलं का लक्षात? मग हे क्लासिफिकेशन, 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 असं क्लासिफिकेशन आपण जनरली करत जात असतो. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. ओव्हरऑल याच्यानंतर आहे दॅट इज युअर स्पेसीज, याच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं. म्हणजे जसं आपण आत्ताच क्लासिफिकेशन केलं, पॅन्थेरापर्यंत दोघंही सोबत होते, यांच्या जिनसपर्यंत दोघंही सोबत होते, किंगडम ॲनिमिलिया, बरोबर आहे का? त्याच्यानंतर नोटोकॉर्ड प्रेझेंट होता, मग मॅमल्स, मग त्याच्यानंतर पाहिलं कार्निवोरा, मग नंतर आपल्याला कळलं की अच्छा हे दोघंही कार्निवोरामध्ये येतात. मग नंतर पाहिलं की अच्छा फॅमिली फॅलेडी. मग या दोघांच्याही बाबतीत पाहिलं जिनस कोणता होता, पॅन्थर. आणि मग समजलं की अरे हे दोघंही जवळपास सारखे आहेत, पण या दोघांमध्ये फरक आहे, यांच्या अंगावरती बाजूला केस येत नाही, यांच्या अंगावरती बाजूला केस येतात, बरोबर आहे का? मग हे दोघंही वेगवेगळे आहेत, यांचं नाव दिलं लॉयन, यांचं नाव दिलं आपण टायगर. जगात क्लासिफिकेशन असं केलं. मग यांची स्पेसीज कोणती, पॅन्थेरा लिओ. जीनस कॉमन आहे पण स्पेसीज कोणती, लिओ. म्हणजे पॅन्थेरा लिओ म्हणजे लॉयन, पॅन्थेरा टायगरीस म्हणजे झाला टायगर. इकडं सुद्धा पहा, जवळपास प्लांट्सच्या बाबतीत मी एक्झाम्पल दिलं, प्लांट्सचं टेन्शन घेऊ नका, फक्त कन्सेप्ट समजून घ्या नेमकं आहे काय हे नेमकं. मग सोलॅनम मेलोंजना हे झालं वांग्याचं नाव, आणि ओव्हरऑल सोलॅनम निग्रम हे छोटे छोटे फळं, फळाचे रंग जरी सारखे असले पण तरीसुद्धा यांना क्लासिफाय केलं आपण ऑन द बेसिस ऑफ देअर स्पीसीज. सो लक्षात ठेवा, ओव्हरऑल आपण याचा व्ह्यू पाहिला, आता ओव्हरऑल व्ह्यू पाहिला. जगातले सगळे लोक, प्लीज लक्षात द्या बेटा, जगातले सगळे लोक क्लासिफाय केले ऑन द बेसिस ऑफ किंगडम. मग त्यांना कसं क्लासिफाय केलं, फायलम, नंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसीज. मग सगळ्या लोकांना आपण असं जनरली क्लासिफाय केलेलं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कोणत्या, आता नेक्स्ट लेक्चर कधी होणार, मध्यंतरी थोडे असे इश्यू झाले की काही टेक्निकल एरर्स होते, त्याच्यामुळे मध्यंतरी 2-3 दिवस लेक्चर कंडक्ट करता आलं नाही, त्याच्याबद्दल सॉरी. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोणी लोकांनी टेलिग्राम चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल, याला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करा. आपला पुढचा प्लॅन काय आहे ते सुद्धा मी सांगतोय तुम्हाला. याच्यानंतर आपण काय करतोय, की राहिलेला जो पार्ट आहे तुमचा, ज्याला आपण म्हणतो टॅक्सॉनॉमिकल एड्स, बरोबर आहे का? की साधारणतः ओव्हरऑल तुमच्या असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, ज्याला आपण हर्बेरियम असेल किंवा झुलॉजिकल पार्क असतील, हे नेमके काय असतात, कोणाला झुलॉजिकल पार्क म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, हा एक शेवटचा पार्ट आपला या चॅप्टरचा बाकी आहे. तो लवकरच तुम्हाला आपण पूर्णपणे कम्प्लीट करून देऊयात. मॅक्सिमम उद्या किंवा परवापर्यंत तुमचा तो पार्ट कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर लगेचच एक पूर्ण चॅप्टरचा जो व्हिडिओ आहे बेटा, हा पूर्ण चॅप्टरचा म्हणजे वन स्ट्रोक किंवा आपण ज्याला म्हणू वन बुलेटमध्ये पूर्ण तुमचा हा चॅप्टर मी परत एकदा रिव्हाईज करून घेईल एका पूर्ण एका लेक्चरमध्ये. एक तासाचं लेक्चर असेल किंवा अर्ध्या एक तासाचं जे काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये पूर्ण चॅप्टर आपण समजून घेऊयात. आणि त्याच्यानंतर मग पुढे तुमची त्याच्यावरती क्विज असेल, क्वेश्चन्स असतील, आन्सर्स असतील. कालांतराने जसं आपण यूट्यूबला समोर जाऊयात,
तसं हळूहळू आपण याच्याशी लाईव्ह क्लासेस जे आहेत ते सुद्धा कंड करण्याचा प्रयत्न करूयात. पण त्याला मिनिमम एक 1000 सबस्क्रायबरची नीड असते, ती पूर्ण झाल्यानंतर आपण लाईव्ह क्लासेससुद्धा कंडक्ट करूयात. माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे, हे सगळे क्लासेस फ्री आहेत. बराचसा पोर्शन जो आहे याच्यानंतरचा क्रॉप फिजिओलॉजीचा सुद्धा मी तुमचा व्यवस्थित पोर्शन जो आहे हा कम्प्लीट करणार आहे इथे. त्यामुळे हे चॅनल जे आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ समजत आहेत किंवा नाही समजत आहेत. ओव्हरऑल मी परत सांगतो आहे, ज्या लोकांना फेसबुकवरती फेसबुक पेज बायोलॉजी कट्टाचं आहे, टेलिग्राम चॅनल आहे बायोलॉजी कट्टाचं जिथं रोज मी क्विज टाकत असतो, इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, आणि ओव्हरऑल यूट्यूब चॅनलला तुम्हाला खाली दिलेल्या जे रेड कलरचं चिन्ह आहे त्याला क्लिक करा, सबस्क्राईबसुद्धा करा. ज्या लोकांना काही अडचणच असेल त्या लोकांनी साधारणतः या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, 7745011769. सगळ्या लोकांना फ्री लेक्चर्स आहेत, त्याचा फायदा घेऊ द्या. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी करा. धन्यवाद.